तीन दिवसापूर्वी ज्यावेळेस आम्हाला कळालं कारखान्याची निवडणूक पुढे गेली तातडीने आम्ही आमच्या शेतकरी समृद्धी मंडळाची बैठक आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांची घेतली गायकर साहेब असतील मधुभाऊ नवले असतील अमित असेल या सगळ्यांना सांगितलं की आपला कारखाना हा चालला पाहिजे यासाठी पहिली कारखान्याचं मन कर हो कर्ज मंजूर घेत करून घेतलं पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू केला त्यांनी तसे प्रयत्न केले प्रस्ताव बँकेला पाठवला व्हाईस चेअरमनांना भेटले आज सकाळी बाळासाहेब थोरातांना भेटले अजितदादा पवारांशी आमची चर्चा झाली दादांना आमचं कर्जासंदर्भात सांगितलं आणि हे सगळं मंजूर होणार आहे परंतु आम्ही काम करत असताना उद्या निकाल काय लागेल जनता ठरवेल ऊस उत्पादक ठरवेल कुणाच्या बाजूनी कोणाच्या पारड्यात टाकायचं कोण हा कारखाना चालू शकेल परंतु मध्येच ही मंडळी उठली आणि काहीतरी बरं लागली म्हणजे यांना कारखाना चालवायचा नाही यांना खोडा घालायचा आहे आमचं म्हणणं एक आहे साहेब तुम्ही अठ्ठावीस वर्षापासून चेअरमन आहात या तालुक्याचं या कारखान्याचं नेतृत्व तुम्ही केलं आहे तुम्हाला आठवत असेल दोन हजार चार साली आम्ही तुम्हाला कारखाना बिनविरोध दिला अकरा संचालक माझे होते अकरा संचालक तुमचे होते मी त्यात डायरेक्टरसुद्धा झालो नाही का तर माझं तुमचं भांडण होईल पुढेही बिनविरोध दोनदा निवडणुका झाल्या आम्ही कधी लक्ष घातलं नाही परंतु यावेळेस तुम्ही बिनविरोध रुस्त नावाला बोलले बिनविरोधसाठी तुम्ही बसले नाही आणि आता निवडणूक झाली निवडणूक चालू असताना तुम्ही म्हणतात माझी काहीच जबाबदारी नाही साहेब तुम्ही पुढे या माझा सल्ला आहे तुम्हाला कोणाचं ऐकू नका उद्याला कारखान्याची मीटिंग घ्या या कारखान्या चालू होण्यासाठी या कारखान्याच्या बँकेकडनं कर्ज कर मिळवण्यासाठी तुम्ही कारखान्याची मीटिंग घ्या आणि आदेश करा तुम्हाला अधिकार आहे तुमचं कोणतरी म्हणतंय ना चेअरमन जिवंत आणि तुम्ही तर म्हणता सहा वर्ष झाले मी काहीच करत नाही मी काहीच बघत नाही मग तुम्ही काय करत होते साहेब मला बोलायला लावू नका त्या पातळीवर गेलो जरा सगळ्यांनी पातळी सांभाळली पाहिजे या तालुक्यात चांगलं राजकारण झालं पाहिजे आणि कोणी कुणाच्या याच्यावर बोलायला गेलं तर कोणी काच्याच्या म्हणजे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी कोणावर दगड मारू नये एवढंच मी या ठिकाणी बोलतो अनेक टीका केली गायकर साहेबांवर केली डॉक्टर नवलेंवर केली म्हणजे भांगरे तुम्हाला दिसत नाही का अरे भांगरे तेवीस वर्षापूर्वी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते साहेब भरमीच झालात का तुम्ही माझा मुलगा मागच्या वर्षी बँकेचा डायरेक्टर झाला माझी बायको जिल्हा परिषद सदस्य आहे आमचं कोणतं गर्लेलेशाही आहे मी तुमच्या विरुद्ध लढतो ही गरिलेशाही आहे बरोबर आहे मी तुमचा विरोधक आहे आणि विरोध करत राहणार आजही तुमच्या विरोधात मला खात्री मी निवडून येणार परंतु साहेब जरा सांभाळून चला हा तालुका जगवायचा आहे ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सहकार्य केलं आहे तुम्हीसुद्धा सहकार्याची भावना ठेवली पाहिजे तुम्ही म्हणता हा आमदार येडा आहे अरे है ना माझा आमदार येडा अरे तो पळतोय कष्ट करतोय लोकांमध्ये जातोय विकासाचे कामं आणतोय तो, 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 तो वेडा नाही पुढचं मला बोलायला लावू नका नम्रपणे सगळ्यांना आव्हान आहे कार्य तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना की शिस्तीने निवडणूक झाली पाहिजे ह्या बा तुम्ही काय चौकशी लावाल पंच लावा आम्हाला नाही का काय अधिकार आम्ही काही येणे आहेत का अरे जशाला तसं उत्तर देण्याचं काम आम्ही वैश्य काळात करू माझी एकच नम्र विनंती हा कारखाना जगला पाहिजे टिकला पाहिजे पाच पावलं तुम्ही मागे घ्या पाच पावलं आम्ही मागे घेतो परंतु ही अगस्ती जगली पाहिजे ह्या अगस्ती भाग्यलक्ष्मीला चालवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे एवढीच विनंती करतो आणि माझी सर्व या निमित्ताने सर्व पत, उत्पादक सभासदांना माझी नम्र विनंती आहे हा कारखाना चालू करण्यासाठी जे जे प्रयत्न करायचे ते आमचं शेतकरी समृद्धी मंडळ करेल वाटेल त्या गोष्टीला जाण्याचं आमचं वेळ आली तरी आम्ही ती स्वीकारू आणि हा कारखाना चालू ठेवू एवढंच या निमित्ताने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र